नमस्कार छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर मी आज देशी चिकनचा बेत केलेला आहे। इथं मी चिकन रस्सा बनवलेला आहे, सुकं बनवलेला आहे, पांढरा रस्सा पण बनवलेला आहे आणि पिवळा रस्सा बनवलेला आहे। बाजरीची भाकरी बनवलेली आहे। चला तर आपण आता करायला घेऊया। खूप छान असं चटकदार झालेलं आहे। तर आपण आता रेसिपीला चालू करूया। इथे मी 2 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याला चांगलं स्वच्छ धुवून हळद मीठ लावून 1 तास ठेवलेलं होतं। इथं आपलं 1 तास झालेला आहे। आता आपण तेल टाकू। 1 पळी तेल टाकलेलं आहे, त्यात कांदा भाजून घ्यायचा आहे। 2 कांदे घेतले होते मी, त्याला चांगलं फ्राई केलेलं आहे लाल होईपर्यंत। चिकन टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। आता त्याला चांगलं पाणी सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। त्याच्यावरती आता ताटामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि मी कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे। ते शिट्ट्या लावल्याने वर मी ताटात पाणी टाकून शिजवून घेतलेलं आहे। आता पाणीवरचं गरम झालेलं आहे, आता त्याच्यात ओतून घ्यायचं। परत झाकण ठेवून पाणी ठेवायचं वरती। आता परत याच्यावरती पाणी ठेवायचं आणि इथं मी मसाल्यासाठी कोथिंबीर कांदा चिरून घेतलेला आहे, खोबरं पण खिसून घेतलेलं आहे, वरची साल काढून घेतली खोबऱ्याची, 1 वाटी घेतली खोबऱ्याची मोठी वाटी आणि इथं मी ओलं खोबरं पण थोडंसं घेतलेलं आहे चिरून। इथं लसूण घेतला आहे मी 20-25 पाकळ्या लसूण घेतलं आहे। इथं जावित्री घेतली, धने 1 चमचा घेतले, 8-9 मिरे घेतलेत, 1 वेलची घेतले, लवंगा घेतले 4-5, तीळ घेतले 1/2 वाटी छोटी, इथं दगडफूल घेतले, इथं चक्रीफूल घेतलेलं आहे, दालचिनी घेतले, जिरे घेतलेत। आता आपण हे मसाले इथं आपण पाणी याच्यामधलं परत ओतून घ्यायचं आहे। ते आता चिकनमध्ये शिजले का बघायचं आहे। इथं बघा चिकन शिजलेलं आहे। इथं आता आपण इथं आपण मसाले भाजून घ्यायचे आहे। खडे मसाले, जिरे, खसखस, तीळ, धने, सगळे हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। आपण लवंग, दालचिनी, जावित्री टाकले, याला आता जरा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। आता इथं आपले मसाले भाजत आलेले, आपण आता काढून घ्यायचे। आता याच्यात आपण खोबरं टाकून घेतले, खोबरं पण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथं आपलं खोबरं पण आता भाजलेलं आहे, आपण ते आता काढून घ्यायचं आहे। आता आपण कांदा भाजून घ्यायचा आहे। 2 कांदे घेतलेत मी। त्याला पण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। लसूण पण टाकलंय त्याच्यामध्ये। त्याच्यात आपण लसूण पण टाकलेलं आहे, अद्रक पण टाकून ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत। आता आपण हे पण आता काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये। इथं आपण आता मसाले बारीक करून घ्यायचे आहेत। अगोदर खडे मसाले केले आहेत, आता खोबरं घालून बारीक करायचे। आता हे बारीक झाले आहेत, आपण याच्यात कांदा, कोथिंबीर सगळे मसाले घालून बारीक करून घ्यायचे। हे
बघा याचा मसाला बारीक करून झालेला आहे। आता मी हे दोन कंटेनमध्ये करणार आहे, एक सुक्याला वापरणार आहे आणि रस्स्याला वापरणार आहे। आता आपण कढईमध्ये एक तेल घातलेलं आहे, इथं आपण आता सुकं करून घेणार आहे। आता तेल गरम झालेलं आहे, आपण आता मसाले टाकून घ्यायचे। इथे आपलं आता मसाल्याला तेल सुटले, आपण तिखट टाकून घ्यायचं आहे। मी काळा मसाला आणि लाल मसाला वापरलेला आहे, त्याच्यामध्ये दोन्ही एक एक चमचे घेतलेले। त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। आपण आता याच्यात पिवळा रस्सा पण थोडा टाकून हे करा शिजवून घ्यायचा आहे मसाला। आता मसाला भाजला, आपण आता चिकन टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। आता याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपण। आता इथे आपलं सुक्क चिकन करून झालंय, कोथिंबीर टाकून घेतली, आपण आता रस्सा करायचा आहे। आपण याच्यात एक दीड पळी तेल टाकले, याच्यात मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे याच्यात पण। हे बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे याच्यात। आता आपण तिखट टाकून घ्यायचं आहे याच्यात पण। मी दोन्ही पण काळा मसाला पण वापरला, कोल्हापुरी लाल मसाला पण वापरलेला आहे। आता आपण ह्याला पण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि याच्यात पिवळा रस्सा टाकून आपण चांगलं त्याला शिजवून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि वर झाकण ठेवून हे करायचं, बघा तेल कसं छान असं सुटलेलं आहे त्याला। आता आपण त्याच्यामध्ये पिवळा रस्सा आणि तेल टाकून घ्यायचं आहे। आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यात पिवळा रस्सा टाकून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण पिवळा रस्सा हे टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं करू शकताय, तिखट पण तुम्हाला जेवढं पण जसं पाहिजे तसं करू शकताय तिखट पण। इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे, इथं ते मिक्सरमध्ये मसाला बारीक केलेला आहे, ते हे करून पाणी ते गरम करायला ठेवले। आता त्याच्यात ते थोडंसं चिकन राहिलं होतं थोडंसं, ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता याला चांगलं 10-15 मिनटं बारीक गॅसवरती शिजू दिलेले कोथिंबीर टाकून गॅस बंद करून इथं आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे। बघा किती छान आणि सुंदर दिसायला लागलेला आहे। रस्सा करायचा आहे तर याच्यासाठी मी 100 ग्रॅम चिकन मऊ असं ठेवलेलं आहे काढून। इथं खोबरं घेतलंय, एक म्हणजे नारळ घेतलाय हे करून, साल काढून वरची मिरे घेतलेत, 5-6 मिरे, दालचिनी आणि खसखस आणि काजू घेतलेत, भिजत ठेवलेत 1-2 तास। आता आपण थोडंसं एक छोटासा चमचा तेल टाकायचं आहे, त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे। त्याचा कलर चेंज झाला की आपण त्याच्यात चिकन टाकून घ्यायचं आहे। त्याला मी मीठ लावून ठेवलं होतं 1 तास। आता चिकनला पण हे ते बघा पाणी सुटायला लागलेलं आहे, आपण याच्यावरती पाणी ठेवायचं आहे गरम पाणी। याला पण मी पातेल्यातच शिजवून घेणार आहे। बघा पाणी सुटलेले, आपण आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। इथं आपण खसखस आणि काजू बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला।
एकदम पेस्ट करून घ्यायचे फक्त। इथं आपलं बारीक करून झालेलं आहे काजू आणि खसखस। इथं आता खोबरं पण याचं दूध काढून घ्यायचं, खोबऱ्याचं। चाळणीवर कापड ठेवलं आहे पातळ, दोन वेळा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे त्याचं दूध, एक वाटी झालेलं आहे। आता आपण हे चिकन बघा शिजलेलं आहे, आपण आता याला फोडणी देऊन घेऊया। आपण सगळं टाकून घेतलेले, चक्रीफूल, दालचिनी, लवंग आणि मिरे टाकून घेतलेले। त्याच्यात आम्ही नारळाचं दूध पण टाकून घेतले, कारण चांगलं शिजू द्यायचं आहे, दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून। आता इथं भाकरी करून घेणार आहे। अशा प्रकारे माझं चिकन करून झटपट असं झालेलं आहे, तुम्ही पण करून बघा। इथं मी ताट तयार करते, भात ठेवलेला आहे, पिवळा रस्सा ठेवला आहे, पांढरा रस्सा, आणि इथं रस्सा ठेवलेला आहे, आणि याच्यात चिकन ठेवलेलं आहे, चिकन आणि रस्सा ठेवलेला आहे। आणि आता मी सुकं चिकन इथं ठेवणार आहे। इथं मी सुकं चिकन ठेवलेलं आहे। इथं कांदा, लिंबू आणि इथं बाजरीची मस्त अशी भाकरी ठेवलेली आहे। इथं माझं ताट तयार झालेलं आहे। ही रेसिपी झटपट अशी होणार आहे। माझी जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।